एक 10,000 रुपये खर्च झालता म्हणजे 75,000 रुपये गई घरपोच झालती. जी 30+ चालली दुधाला पण काही अडचण नाही, गाप जायला पण काही प्रॉब्लेम दिला नाही ना. लोक म्हणायचे म्हणजे गाप जात नाहीत काय जात नाही, पण गाप जायला काही अडचण आलेली नाही. किसान भाईयो को मी पंचायत डेअरी फार्म से इधर मैं महाराष्ट्र के लोगों को मिलने के लिए आया हूँ हरियाणा से, जो कि ये महाराष्ट्र के लोग हमसे गाय या भैंस लेते हैं, और मैं इधर देखने के लिए आया हूँ इधर कैसा वातावरण है और हमारे उधर की गायें कैसा दूध देती है इधर, इसलिए मैं इधर देखने के लिए आया हूँ. और मैं इधर हर 3 महीने बाद विजिट करूँगा महाराष्ट्र में. जो भी किसी किसान भाई का कुछ नुकसान है या कोई प्रॉब्लम है वो हमको हर 3 महीने में हम इधर आएंगे वो हम हमारे को बता सकते हैं. माझं नाव राजकुमार हनुमंत गायकवाड, राहणार पेहे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तर 5 गाय आणल्या होत्या म्या, त्यातल्या ही एक आहे 30+ सांगितलेलं. बरं, पण 30+ चालती गाई काय अडचण नाही. 30+ चालती चालती. आता कसं होत आहे, बरेच शेतकरी म्हणतात तिकडे गेल्या फसलं जात आहे, अजून बऱ्याच गोष्टी होत्यात, तर तुम्हाला काय तसं वाटलं का? नाही तसं काय वाटलं नाही, फसव फसवीचं काय नाही तिकडं. का तर आम्ही जाऊन स्वतः जाऊन अनुभव घेतलाय म्या, काय खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित आहे, सगळी ट्रान्सपोर्ट खर्च ते सगळं त्यांची ती करतात व्यवस्थित, वाहन बघून देतात, त्यामुळे काय अडचण अशी काही वाटली नाही, वाटत पण नाही अडचण, घरच्यासारखं सांभाळतात, काय अडचण नाही. पंचल डेअरीच्या माध्यमातून तुम्हाला तिथं सर्व्हिस कशी भेटली कर्नालमध्ये? सर्व्हिस कर्नालमध्ये 1 नंबर भेटली, सर्व्हिसचं काही प्रॉब्लेम नाही. कोणाला जर घ्यायचे असेल गाय तर पंचल डेअरी फार्मला भेट द्यावी. दुसरा प्रश्न असा तुम्हाला मला विचारायचा आहे की मग आता इथं आणल्यानंतर गाय सेट झाल्या का तुमच्या, काय अडचण आली का इथं सेट व्हायला? सेट व्हायला काही अडचण आली नाही, 1 नंबर सेट झाल्या, काय आजारी नाही किंवा काय असं प्रॉब्लेम दुसरा कुठला झाला नाही. बरं. आणि मग काय म्हणजे इथल्या गायत आणि तिथल्या गायत काय फरक वाटला तुम्हाला? फरक फक्त ब्रीडचा फरक आहे, दुसरा काही फरक नाही. ब्रीड आणि उंची जो हाईट अच्छी होती है, और जो सीमन है ये ABST सीमन की है. आता मला सांगा तुम्ही तिथून गाय आणलेल्या जे काही गाय आहे त्याची माहिती एकाएकाची सांगा ह्या गायीपासून. ह्या गायीपासून का ही गाय आणलेली ही म्हणजे 30+ चालली दुधाला, पण काय अडचण नाही, गाप जायला पण काय प्रॉब्लेम दिला नाही ना. लोक म्हणायचे म्हणजे गाप जात नाहीत काय जात नाही, पण गाप जायला काही अडचण आलेली नाही, सगळी व्यवस्थित गाप गेली टायमिंगला, दूध पण व्यवस्थित दिलं, काय अडचण नाही, प्रॉब्लेम नाही आला. ठीक आहे. दुसरे गायची सांगा, दुसरी कोणती आणली? दुसरी ती काय ती आणलेले. चला या तिकडे. तर या गायबद्दल काय सांगता? ही गाय, या गायबद्दल थोडी माहिती सांगा. ही गाय आहे ना, ही दुसरी वेताजी म्हणून आणलेली दिली होती त्यांनी. 30+ सांगलेले, 30+ गाय चाललेले, काय अडचण नाही. किंमत तुम्हाला कितीला खरेदी? किंमत 85,000 रुपये तिथं बसलेली आहे. काय 85,000 रुपयाला बसलेली? हा हा. ठेवून हे सगळं व्यवस्थित आहे? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे. अंगाला काय कशी आहे? अंगाला 1 नंबर गाय. अजून दुसरी दाखव गाय. ही गाय का ही दूध पण 1 नंबर देते, काय अडचण नाही दुधाला पण. 65,000 रुपयाला तिथं बसली होती खरेदीच झालती, 1,000 रुपये खर्च झालता म्हणजे 75,000 रुपयाला गाय घरपोच झालती. ट्रेस मध्ये गेली नाही किंवा काय नाही, आता नाही व्यवस्थित काळजी केली आपण घरच्या सारखी जनावरांची. किती वेताची ही गाय? ही तिसरी येताची. ठीक आहे. पुढच्या गायबद्दल काय सांगता? ही फर्स्ट टाइम आणलेली, 60,000 रुपयाला बसलेली गाय. ही पांढरी? पांढरी पडलेली. आणि ही काळी जी आहे ती? ही काळी स्वस्त बसलेली, 65,000 रुपये. मिल्किंग कॅपॅसिटी आहे भरपूर आहे, काय अडचण नाही, सगळी 35+ चांगलेली, 30+ व्यवस्थित चालतात. म्हणजे एकंदरीत सगळ्या गायी चांगल्या लागल्या तुम्हाला? सगळ्या गायी चांगल्या लागल्यात, काय अडचण नाही. हा चांगली आहे पंचल डेअरी फॉर्म, 1 नंबर चांगला आहे, काय फसवणूक नाही किंवा काय नाही, काय अडचण नाही. सगळ्या शेतकऱ्यांना जर कोणाला गाय घ्यायची असेल तर पंचल डेअरी फॉर्मला भेट द्या. तो भाई महाराष्ट्र किसान को क्या कहेंगे आप? हम ये कहेंगे महाराष्ट्र किसान भाइयों को, कोई भी प्रॉब्लम है हमको कॉल कर सकते हैं, हम उनका सोल्यूशन करेंगे. और हम उधर जैसे हम इनको किसान भाई को हमारे पास आते हैं गाय लेने के लिए, प्रॉपर अपने डॉक्टर से चेक करवा के इनको गाय देंगे, निप्पल का हमारा गारंटी रहेगा. तो जैसे वो महाराष्ट्र के जो किसान भाई है वो हमारे इधर से लेके आते हैं पंचायत डेयरी फार्म से गाय को, तो इधर निप्पल में कोई भी समस्या होएगा तो, या बीमारी हो गई या एक्सपायर हो गया कोई भी गाय, उसको भी हम हेल्प करेंगे गाय का. और हम इधर हर महाराष्ट्र में
हर तीन महीने बाद विजिट करेंगे। और कोई भी किसान भाई, हम 1 तारीख को अपने हरियाणा में जा रहे हैं, कोई भी किसान भाई हमारे साथ जाना चाहता है वो हमारे साथ चल सकता है। और कुछ कालवड भी है, ये देखो ये छोटा वाला कालवड है, तो हमारे पास कालवड भी मिल जाएगा, प्रेग्नेंट या नॉन प्रेग्नेंट दोनों मिल जाएगा। और खाने में रहने में कोई दिक्कत नहीं है अपने पास। और एक बात आपको पूछनी थी कि देखो कुछ लोग, कुछ किसान ऐसे कहते हैं कि इधर आप कम कीमत बताते हैं उधर जाके बढ़ जाती है, ऐसा कोई मामला है क्या? नहीं ऐसा नहीं है, अपने पास जो 20 लीटर की गायें हैं वो 60-65 हज़ार में मिल जाएगा, और जो आगे 35-40 लीटर की गायें हैं वो वही मिलेगा 80-90 का, जो रेट हम वीडियो में बोल रहे हैं वही रेट में उधर देंगे गायें।